नमस्कार आज पंधरा जून दोन हजार तेवीस वार आहे गुरुवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे फर्स्ट पेज पूर्णतः ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये आहे त्यामुळे काही गरजेचं नाही आहे त्यानंतर सेकंड पेजवरती पहा तृतीय पंथीच्या पात्रता निकषासंदर्भात अहवालावर मंत्रिमंडळात चर्च निर्णयास विलंब चालू झाले म्हणजे निर्णयास विलंब त्यामुळे एम पी एस सीच्या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा पहा अगदीच जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांतला आरक्षण द्यायसंदर्भात सुप्रीम कोर्टाने याच्यापूर्वीच निकाल वगैरे दिलेला होता परंतु अद्याप त्यावरती मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला नाही आहे किंवा जे महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक कायदा नाही आहे ज्या पद्धतीने त्याला आरक्षण वगैरे देता येईल त्यासाठी पहा जे एम पी सीचा जे निकाल वगैरे आहे त्याला विलंब होत आहे हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं म्हणजे दोन हजार बावीसपासूनचे जे निकाल राहिलेले आहेत ते एका कारणामुळे राहिलेले तर त्यामध्ये तृतीयपंथीच्या पात्रता कोणत्या असतील याचं निकाष वगैरे ठरवण्यासंबंधात मंत्रिमंडळाला विलंब झालेला आहे आपला हे पाहायला मिळतं मग आता त्यावरती कदाचित चर्चा जर झाली तर याबद्दल तोडगा वगैरे निघू शकेल असं आपण इथं बेसिकली सांगता येईल त्यानंतर पुढे चला या पेजवरून अन्य काहीच न्यूज गरजेची नव्हती त्यानंतर पाणीसाठा पंचवीस टक्के सोडलेला आहे राज्यातील जलाशय अटू लागल्याने अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू झालेला आहे व पहा आपण कालच पाहिलेलं होतं म्हणजे अगदीच साठ टक्के धरण धरणामध्ये वगैरे पाणी कमी होत आहे ही न्यूज आली होती अगदी त्याचंच म्हणजे त्याचंच पुढचं भजन जर म्हटलं पश्चिम महाराष्ट्रातील कालची न्यूज होती तर आज जे आहे ते संपूर्ण राज्यभरातलं वगैरे दिलेलं आहे आता इथे सगळेजण म्हणजे सगळीकडलं तुम्ही वाचून घेऊ हो शकता परंतु ही एम पी सी आणि यू पी सीला तर येणार नाही आहे त्यामुळे काळजी कोणकात फक्त आता हा जो प्रश्न आहे पाणीपुरवठ्याचा जो प्रश्न वगैरे आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे कारण सोशल म्हणजे सोशल इश्यूज वगैरे काय आहेत तर त्यामध्ये पाणीपुरवठा पण हा एक इश्यू आहे किंवा पाणी आपल्याकडे पहा अगदी जर खऱ्या अर्थाने पाहिलं युरोपियन युनियन युनियनमधील जे कंट्रीज वगैरे आहेत किंवा वेस्टर्न कंट्रीजमध्ये जर गेलात तुम्ही कधी तर तिथे डायरेक्टली तुम्हाला काय जे फिल्टर फिल्टर केलेलं जे पाणी असतं ते डायरेक्टली आपल्याला पिण्यासाठी वगैरे म्हणजे कुठेही म्हणजे आता जसं पाणीपोई वगैरे लावण्यात येतं अगदी तसं प्रत्येक पब्लिक म्हणजे पब्लिक दुकानांनी सॉरी तसं म्हणता येणार नाही परंतु जे पब्लिकचे ऑफिस वगैरे हो असतील जसं की बसस्टँड वगैरे म्हणजे प्रत्येक जागी वगैरे आपलं काय मोफत म्हणजे फ्रीमध्ये फिल्टरचं पाणी वगैरे तिथं आपल्याला पा पिण्यासाठी वगैरे मिळेल व तसंच मॉडेल जे आहे तसंच आपल्याकडे आणखीन एका ठिकाणी आहे जे भुवनेश्वर ओके ओडिसामध्ये भुवनेश्वर येथे पण आपला फ्री पाणी वगैरे तिथं आपल्याला डायरेक्टली मिळतं परंतु जर आपला महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य भारतामध्ये जर पाहायला म्हणजे भारतामध्ये कोणत्याही जर दुसऱ्या ठिकाणी वगैरे जर गेल्यानंतर आपल्याला जर पाणी वगैरे प्यायचं जर म्हटलं तर आपल्याला फ्री बिस्लरीचं पाणी वगैरे मिळतच नाही तर आपल्याला काय करावं लागतं मग म्हणजे अगदीच बॉटल वगैरे विकत घ्यावी लागते वीस रुपये पंधरा रुपये वगैरे अशा पद्धतीने म्हणजे तशा पद्ध आता हे पाणी जे आहे ते आपली मूलभूत गरज आहे असं आपण बेसिकली सांगितलेलं आहे ह्युमन राईट्समध्ये पण आहे त्यानंतर फंडामेंटल राईटच्या आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये पण आहे ही सगळीकडे आहे आपल्याला पाणी हे आपलं क म्हणजे आपला अधिकार आहे परंतु आपला फ्री ऑफ कॉस्टमध्ये वगैरे भेटत का तर बिलकुल भेटत नाही कारण याचं म्हणजे हे जे आहे सरकारने याबद्दल थोडंसं प्रयत्न वगैरे करणं गरजेचं आहे ओके हे असं बेसिकली आपण इथं म्हणू शकतो कारण युरोपियन युनियनमध्ये वगैरे तसं मिळतं व तसंच ओरिसामध्ये पण आपल्याला ते मिळतं म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट पाणी फिल्टरेट पाणी वगैरे आपल्याला पिण्यासाठी मिळतं परंतु अन्य ठिकाणी वगैरे जर आपण पाहिलं तर ते भेटत नाही हे प्रॉब्लेम वगैरे आपल्याला सांगता येते त्यानंतर पुढे चला गुजरातला आज वादळी तडाखा बिपर आज सायंकाळी जखाऊ बंदराला धडक बसणार आहे हे आपण म्हणजे परवा दिवशीपासून याबद्दल जास्त चर्चा वगैरे करत आहोत परवा देशाच्या व्हिडिओमध्ये मी ॲनिमेशन पण दाखवलेलं होतं त्यामुळे या न्यूजला मी आता सध्याला जास्त डिस्कशन वगैरे करणार नाही आहे त्यानंतर समान नागरी कायद्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली चालू झालेल्या आहेत केंद्र सरकारने अगदीच सगळ्याकडून वगैरे सूचना वगैरे मागवलेल्या आहेत परंतु याच्यापूर्वी दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसमध्ये पण मागवलेल्या होत्या त्यामुळे हे जेव्हा कायदा वगैरे होईल तेव्हा आपण पाहूयात काही गरजेचं नाही फक्त लक्षात घ्या आर्टिकल फोर्टी फोर म्हणजेच काय यू सी सी युनिफॉर्म सिव्हिल कोड याच्या पूर्वी पूर्वी पण मी सांगितलेलं आहे की याचं आणि आरक्षणाचा काहीही संबंध नसतो एखादे विद्यार्थी जर असेल म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे म्हटल्यानंतर आरक्षण वगैरे जाईल का अशा पद्धतीने भरपूर म्हणजे अगदीच प्रश्न वगैरे माइंडमध्ये असतात तर ते बिलकुल तसं नाही जर एखादी वेळ शक्य झालं आय थिंक आपल्या यूट्यूबवरती व्हिडिओ असेल समान नागरिक कायद्याचा जर नसेल तर मी अगदीच त्याबद्दल पण स्पेशल व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करेन सेम सेक्स मॅरेजचा एक व्हिडिओ घ्यायचा आपला राहिलेला आहे म म्हणजे मी नक्की घेणार आहे काळजी करून का परंतु जरी नाही घेतलं तरी तुम्ही मला रिमाइंडर नक्की देऊ शकता ओके okay? त्याबद्दल काही नाही आहे त्यानंतर पुढे चला येथे पहा अन्य काहीच न्यूज गरजेच्या नाहीत आज मी फास्ट का जातोय कारण आपला द हिंदूमधील दोन एडिटोरियल व आजच्या मुक्सत्तामध्ये पण दोन एडिटोरियल आहेत ते गरजेचे आहेत त्यामुळे मी ही छटपट बातम्यांना वगैरे जास्त भाव देत नाही आहे ओके सॉरी फॉर दॅट त्यानंतर पहा भटक्या कुत्र्यांबाबत केरळ सरकार न्यायालयात जाणार झालेलं काय पहा केरळमध्ये एक योजना वगैरे होती ज्याचं नाव आहे कुटुंबश्री कुटुंबश्री योजनेअंतर्गत वगैरे त्यांनी काय केलेलं आहे जे भटके कुत्रे वगैरे आहेत त्यांची जे जनन प्रक्रिया वगैरे आहे म्हणजे त्यांचं जे प्रजनन आहे त्याच्यावर रोख लावण्याचा वगैरे प्रयत्न केरळ सरकारने केलेला होता परंतु हायकोर्टाने वगैरे त्यांना काय केलं तशा पद्धतीने तुम्ही करू शकत नाही प्राण्यांचे अधिकार वगैरे घेऊ शकत नाही आर्टिकल ट्वेंटी वननुसार तुम्हाला म्हणजे मान मानवासोबतच प्राण्यांना पण जीवन जगण्याचा अधिकार आहे असं सांगत त्यांना काय केलं कोर्टाने तर ते कुटुंबश्री योजना वगैरे मागे घ्यायला सांगितली परंतु पहा केरळमध्ये झालेलं काय आज तर अगदीच भटक्या कुत्र्यांची समस्या जास्तच वाढलेली आहे त्यामुळे पहा लहान मुलांचे जीव जात आहेत ओके म्हणजे याच्यापूर्वी पहा तेलंगणा त्यानंतर अगदीच तमिळनाडू यामध्ये ह्याचे केसेस दिवसेंदिवस वगैरे वाढलेले आपल्याला दिसत आहेत ओके व ही केस जी आहे ती सुप्रीम कोर्टापर्यंत पण गेलेली होती की भटक्या कुत्र्यांसंबंधी महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पण तसं झालेलं होतं पहा नागपूरमध्ये नागपूरच्या बेंचने पण त्याबद्दल एक हे दिलेलं होतं सॉ सा, सॉरी म्हणजे एक गाईडलाईन वगैरे दिलेली होती की तुम्ही डायरेक्टली उघड्यावर वगैरे कुत्र्यांना वगैरे खाऊ घालू नका वगैरे असं मग याबद्दल परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये ही न्यूज गेलेली होती म्हणजे लास्ट इयर वगैरे ते होतं परंतु पहा हे माहिती असणं गरजेचं आहे की भटक्या कुत्र्यांबाबत पण आपल्याला काहीतरी काळजी घेणं गरजेचं आहे कारण पहा त्यांच्या चावल्यामुळे वगैरे जर आपल्याला त्रास होत असेल व किंवा दुसऱ्यांना एखाद्याला जर त्रास होत असेल तर ते पूर्ण ऍबसुल्युट राईट आहेत का भारतीय संविधानाने आपल्याला फंडामेंटल राईट दिलेली आहेत परंतु ते राईट्स ॲब्सोल्यूट आहेत का म्हणजे पूर्णपणे आपल्यालाच दिलेले असं नाही आहे ना तिथं म्हणजे काहीतरी लिमिटेशन्स आहेत आपल्या राईटवरती मग हेच केस घेऊन आता म्हणजे म्हणजे परत एकदा कोर्टामध्ये ते जात आहेत की बारक्या मुलांचा वगैरे तिथं मृत्यू होत आहे त्यामुळे हे आम्हाला बंधन घालणं त्यावरती अगदी गरजेचं आहे पहा ओके मग पाहूया त्याबद्दल अगदी जर कोर्टामध्ये त्याबद्दल काय जजमेंट वगैरे देईल ते आपल्यासाठी अगदी गरजेचं असतं तेव्हा आपण याबद्दल चर्चा करूयात त्यानंतर पहा असंच एकदा झालेलं होतं म्हणजे असंच मॉस्किटो संदर्भात झालेलं होतं ओके मॉस्किटोचे जे हे आहेत म्हणजे Uh, uh, काय म्हणतो आपण मॉस्किटोचं जे रिप्रोडक्शन वगैरे आहे त्याला पण त्यांनी uh, डायरेक्टली नपुंसक वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला होता मग त्यासंदर्भातच यू पी सीनी यावर्षी दोन हजार तेवीसला तसा प्रश्न विचारलेला होता ओके okay, तो लास्ट इयरचा प्रश्न होता म्हणजे आय थिंक दोन हजार बावीसमध्ये ते दिलेलं होतं सॉरी uh, म्हणजे न्यूज दोन हजार बावीसची आहे व प्रश्न दोन हजार तेवीसला आलेला आहे तर हे लक्षात घ्या अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की okay, कुटुंबश्री ही योजना कशासंदर्भात आहे तर केरळ संदर्भात आहे व कुत्र्यांना म्हणजे प्राण्यांना वगैरे त्यांनी जनन त्यांची क्षमता वगैरे रोखण्यासाठी ते प्रयत्न करण्यासाठी ती योजना आहे असं तुम्ही लक्षात ठेवा ओके त्यानंतर पुढे चला भारतात ड्रोन विक्रीसाठी अमेरिकेचे प्रयत्न पहा अगदीच भारत अमेरिका या दोघांच्या संदर्भात वगैरे म्हणजे जे संबंध आहेत इंटरनॅशनल रिलेशन वगैरे जे म्हणतो आपण तर त्यामध्ये आणखीन भर पडत असे म्हणजे भर पडणार आहे त्यामध्ये आता नरेंद्र मोदी एकवीस जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर वगैरे गेल्यानंतर तिथं चर्चा होण्याची शक्यता आहे की ड्रोन विक्रीबाबत ओके म्हणजे त्यांचे ड्रोन आपल्या भारतामध्ये वगैरे येतील अशा पद्धतीने चर्चा म्हणजे तिथे चर्चा वगैरे होऊ शकेल आता सध्याचे जे ड्रोन वगैरे आहेत ड्रोन पॉलिसी तरी आहे आपल्याकडे परंतु आपण जे ड्रोन वगैरे मागवतो ते अगदीच चायनामधून वगैरे मागवतो आपण सफिशियंट वगैरे आहोत का आत्मनिर्भर नाही आता आपण सध्याला ड्रोनमध्ये तरी देखील आपला आत्मनिर्भर व्हावं लागेल हेच आपण इथं बेसिकली सांगू शकतो मग अमेरिका वगैरे प्रयत्न करेल का पाहूयात आता त्याबद्दल ओके म्हणजे अद्याप त्यावरती मोहर वगैरे लागली नाही फक्त ही न्यूज आहे ठीक आहे त्यानंतर पुढे या मित्रांशी शत्रुत्व ओढवून घेऊ नका आता पहा हुसेन दलवाई यांनी हा लेख लिहिलेला आहे जो जे कोल्हापूरमध्ये दंगा वगैरे झाला त्या संदर्भात हा लेख आहे तर ठीक आहे मी अगदीच याला थोडंसं वेटेज वगैरे देणार आहे कारण आपलं आपण म्हणजे समाजात राहत आहोत त्यासाठी पण आपला हा लेख गरजेचा आहे व सोशल, न, आ, सोशल आ, सोश सोसायटी यासाठी पण आपला हा लेख जो आहे तो गरजेचा आहे जी एस वन सॉरी जी एस वनमधील जो सोसायटी टॉपिक आहे किंवा सॉरी समाज ओके जो टॉपिक आहे संदर्भात हा लेख आहे तर पहा ज्या कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दलित आणि मुस्लिमांना केवळ बरोबरीनेच नव्हे तर मानाचेही स्थान दिले त्या कोल्हापुरात अशा घटना घट गट, घडल्या हे अतिशय दुर्दैवी आहे व खरं पाहिलं तर ते खरंच दुर्दैवी होतं असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो माता यांनी इथे म्हणजे सत्ताधाऱ्यांनी वगैरे फोकस कशाला करायला हवं हो, हे इथं सांगितण्यात आलेलं आहे म्हणजे लेखकांचं म्हणणं आहे की पहा सत्ताधाऱ्यांसाठी बेरोजगारी महागाई विकास शेतकऱ्यांचे प्रश्न कामगारांचे प्रश्न अशा जटिल समस्या हे निवडणुकीचे महत्त्वाचे मुद्दे असायला हवे परंतु सध्याला निवडणुकीमध्ये मुद्दा काय असतो तर अगदीच धर्म हा मुद्दा आपल्याला बेसिकली पाहायला मिळत आहे हे कुठेतरी आपल्याला चुकीचं वाटतं व पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पण इथं पाठपुरावा घेतलेला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढाकाराने निर्माण झालेली भारतीय घटना ही सर्वसमावेशक व समाजातील सर्व घटनाकांना न्याय देणारी आहे आता पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जर व्हिजन खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर अगदीच एक म्हणजे जेव्हा संविधानसभा बसली तेव्हा त्यांनी स्वतःला प्रूव्ह करूनच गेलेलं होतं म्हणजे ते निवडून गे गेलेले होते म्हणजे त्यांना डायरेक्ट महात्मा गांधी यांनी फक्त हे दिले म्हणजे लेटर वगैरे दिले किंवा तुम्ही कायदे मंडळात वगैरे जाऊन बसा असं म्हणून ते गेले नाहीत का म्हणजे तसं गेले का ते बिलकुल गेले नाहीत तर स्वतःला प्रूव्ह करूनच ते तिथे गेले होते मग पहा त्यांना अगदीच त्यांचं जे बॅकग्राऊंड होतं ते त्यांना अगदीच कुठेतरी म्हणजे पेन होता किंवा त्याला कुठेतरी त्यांना नाशवंत वगैरे करायचं होतं त्यासाठी पाहताना काय केले फंडामेंटल राईट्स हे आपल्याला देऊन टाकले ओके म्हणजे संपूर्ण सिटिझन्सला ती राईट मिळालेली आहेत बरोबर मग पहा आता जर त्यांना जास्त स्पेन वगैरे झालेलं होतं म्हणजे अस्पृश्यांसंबंधी जर त्यांना अगदी स्पेन वगैरे जास्त झालं तर त्यांनी दुसऱ्या म्हणजे फक्त अस्पृश्यांनाच वगैरे दिले असते ना राईट्स वगैरे परंतु त्यांनी संपूर्ण सिटिझन्सला राईट दिलेले आहेत प्लीज लक्षात घ्या मी जे बोलतोय ते तुमच्यासाठी अगदी गरजेचं आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी फक्त एका कम्युनिटीला रिजर्वेशन म्हणा किंवा जे राईट्स आहेत फंडामेंटल राईट्स ते फक्त एका कम्युनिटीला दिले नाहीत तर संपूर्ण सिटिझन्सला वगैरे त्यांनी तशा पद्धतीने राईट दिले मग आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका कम्युनिटीचे वगैरे आहेत असं आपल्याला बिलकुल म्हणता येणार नाही व तसं जर म्हणत असेल तर त्यापेक्षा अपेक्षा म्हणजे आपल्याला अगदी खूप मूर्ख आहोत हे आपण डायरेक्टली समजून घेऊ हो शकतो ओके त्यामुळे पहा जे फंडामेंटल राईट्स वगैरे आपल्याला मिळाले त्या तिथून आपलं जे भारतीय संविधान आहे तिथं जास्त पॉवर आहे ओके म्हणजे संविधानावरती आपला काय असायला हवा विश्वास असायला हवा की एक धर्म वगैरे पुढाकार वगैरे घ्यायला नको आहे तिथे ओके आज देखील पहा म्हणजे जे माझं सपोर्ट म्हणजे आता जे मी काही बोलतोय ते अपॉलिटिकलच असेल पहा बी जे पी ना काँग्रेस ते दोन्ही एकाच कान सॉरी एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत बी जे पी आणि आय एन सी ओके आय एन सीवाले काय म्हणतात आता संविधान खत्रेमी आहे किंवा संविधान आता म्हणजे धोक्यात वगैरे आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु एकोणीसशे पंच्याहत्तर त्यांचा ता जर इतिहास पाहिला तर ते तेव्हा पण तेच झालेलं होतं ओके ठीक आहे त्यानंतर नरेंद्र म्हणजे आता जे बी जे पीचं सॉरी जे बी जे पी आहे यांच्या पण तशाच पॉलिसी वगैरे आपल्याला आढळतात ओके म्हणजे अगदीच आता जे चालू झालेलं आहे किंवा हिंदू मुस्लिम वगैरे जे आहे त्यामध्ये पण तेच आहे ना किंवा जे राज राज्यघटना वगैरे कुठेतरी म्हणजे जे आय एन सी आरोप लावते ते जर पाहिलं तर ते बी जे पी पण तेच करत आहे व आय एन सी पण तेच केलेली आहे मग एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्यामुळे मला कोणालाही सपोर्ट करायचा नाही परंतु पहा जर तुम्ही जर शिकलात तर ते अगदी हे सर्व काही म्हणजे आपल्याला काय सांगता येईल तर ती पावर जी आहे ती आपल्या हातात येईल हे आपल्याला बेसिकली सांगता येतं पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्हिजन काय होतं तर पावर जी असेल ती संविधान ओके जे संविधान असेल ते कोणाच्या मार्फत चालवलं जाईल तर लोकांच्या ओके म्हणजे जे आय एस वगैरे होणं ते पब्लिक सर्वंट आहेत ओके म्हणजे तुम्ही मालक आहात पब्लिक म्हणजे काय आहे मालक आहे व ते काय आहेत तुमचे सेवक आहेत परंतु आजकाल सध्याला काय झालं आय एस म्हणजे ग्वाढ झालेलं आहे कशामुळे झालेलं आहे हे तर आपली पॉवर वगैरे आपण त्यांना ट्रान्स्फर केलेली कशामुळे तर आपण अशिक्षित राहिलो ओके हाच प्रॉब्लेम आहे पहा आता अगदीच त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे म्हटलेलं होतं की रिलिजन आणि जे पॉलिटिकल आहे यांचं तुम्ही भक्त बनू नका ओके कधी जर त्यांचे म्हणजे पुस्तकं वगैरे वाचण्याची संधी वगैरे मिळाली तर प्लीज तुम्ही वाचून घ्या कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तर इतिहास म्हणजे आपल्याला तेवढंसं एक्सप्रेस वगैरे केलेलं गेलेलं दिसत नाही आहे ओके म्हणजे त्यांच्या संदर्भात तेवढं जास्त आपला भरीव कामगिरी वगैरे दाखवलेलं वगैरे देण्यात आलेलं नाही आहे परंतु जर शक्य झालं तर तुम्ही वाचून घ्या भक्त होऊ नका असं त्यांनी म्हटलेले आहेत कारण पहा भक्त झाल्यानंतर काय होतं पहा म्हणजे आज नाही किंवा काही दिवसांनी वगैरे तुम्हाला काय होतं रिअलायझेशन होतं बरोबर रिअलायझेशन झाल्यानंतर पहा प्रॉब्लेम काय होतं रिअलायझेशन झाल्यानंतर तुम्ही ज्या भक्तावर विश्वास म्हणजे तुम्ही ज्या देवावर वगैरे विश्वास ठेवलेला होता आता रिलीजन म्हणा किंवा पॉलिटिकल ओके आता एखादी नेता आहे तुम्ही त्या नेत्याचे भक्त झालात ओके okay, व त्याचं जेव्हा रिलाय रिअलायझेशन होतं की बाबा याने तर एवढे आरोप म्हणजे एवढे गुन्हे केलेले आहेत व हा आपला देव मानण्यासारखं वगैरे ह्याच्यात काहीच नाही असं जेव्हा समजतं तुम्ही तेव्हा तुम्हाला काय रिअलायझेशन झाल्यानंतर तुम्हाला काय होतं तुमच्या मनात वगैरे हेट होतं ओके हेट तिथं तयार होतं मग परत एकदा हे जे हेट आहे ते तुमच्या डेमोक्रसीसाठी वगैरे चांगलं आहे का तर बिलकुल चांगलं नाही हाच प्रॉब्लेम आहे ते त्यामुळे डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे म्हटलेलं होतं की जर तुम तुम्हाला जर शक्य झालं असेल सॉरी म्हणजे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही सॉरी uh, शक्य झालं असं म्हणता येणार नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हेच मत होतं की तुम्ही विश्वास कोणावर ठेवा तर फक्त संविधानावर विश्वास ठेवा ओके संविधान आता पहा अगदी जर याचं जिवंत उदाहरण किंवा ज्वंत उदाहरण जर म्हटलं जे रेसलर, रेसलर प्रोटेस्ट सध्याला चालू झालं त्याबद्दल ओके पहा रेसलर प्रोटेस्ट केले जानेवारीमध्ये त्यांचं काहीच झालं नाही मग परत त्यांना एप्रिलमध्ये एप्रिल मेमध्ये वगैरे त्यांना काय करावं लागलं प्रोटेस्ट करावं लागलं मग पहा त्यावेळेस प्रोटेस्ट केल्यानंतर त्यांना अगदी कुणाचीच मदत घ्यावी लागली तर सुप्रीम कोर्टाचीच मदत घ्यावी लागली व सुप्रीम कोर्ट काय आहे तर हे संविधानाचं काय आहे सॉरी इथंच आहे ना संविधान तर पहा हे संविधानाचं एक इन्स्टिट्यूशन आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी हेच तयार केलं होतं की संविधानाला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर आपलं इन्स्टिट्यूशन बनवावे लागतील व ते इन्स्टिट्यूशनद्वारेच तुम्ही मदत घ्या असं डायरेक्टली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं होतं मग पहा आता रेसलर्सचे जे प्रोटेस्ट केले त्यामुळे काय भेटलं फक्त त्यांना सिंपती भेटली आता म्हणजे अगदीच हे असं होऊ नये वगैरे आता मी पण म्हटलं तुम्ही पण म्हटलात परंतु मी दिलेला जाऊन तिथं बसलो का तर बिलकुल बसलं नाही व तुम्ही पण बसला नाहीत प्रॉब्लेम तीच आहे मग फक्त व्हा आपला आपण जर आंदोलन वगैरे जर केलं तर आपण फक्त सिंपती वगैरे गेन करू शकतो परंतु आपण तिथं न्याय मिळवून घेऊ शकतो का बिलकुल घेऊ शकत नाही त्यासाठीच पहा आपला डायरेक्टली सुप्रीम कोर्टाची किंवा जे संविधानाने स्ट्रक्चर वगैरे देऊन करून दिलेला आहे किंवा बनवून दिलेला आहे त्याचीच मदत वगैरे आपल्याला घ्यावी लागेल हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं होतं मग हाच पॉईंट इथं देण्यात आला आहे की राज्यघटनेवर तुमचा सर्वप्रथम विश्वास हवा ओके म्हणजे तुम्ही अन्य दुसरीकडे वगैरे विश्वास ठेवू नका जे काही आहे आता पहा आय एन सी म्हणत आहे ना सध्याला की संविधान खत्रेमय संविधान खत्रेमय तसं काही नाही आहे ते नरेटिव्ह आहे कारण पहा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये तशा पद्धतीची एखादी केस येईल जाईल म्हणजे दोन हजार चौदामध्ये गेली होती ना एन जे सी ॲक्ट ओके okay, एन जे ए सी यांच्या कायद्याला यांनी काय केलं बिलकुल नल अँड व्हाईट डिक्लेअर केलं लगेच म्हणजे खालीच झाले ते काहीच नाही आता पहा इंदिरा गांधीचा जो तुम्ही इतिहास वगैरे हो जर पाहिला म्हणजे एकोणीसशे शहात्तर सॉरी पंचा सॉरी नाही म्हणजे एकोणीसशे सहासष्ट जेव्हा लालबहादूर शास्त्रीजी यांची डेथ वगैरे झाली तेव्हापासून ते, ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंतचा पर्यंतचा जो तुम्ही इतिहास वगैरे जर पाहिलात तर तुम्हाला सर्व समजून येईल की कशा पद्धतीने ज्युडिशरी आणि जे पार्लिमेंट आहे यांचं भांडण वगैरे कशा पद्धतीने चालू होतं ते सगळं सगळंच जे स्ट्रगल वगैरे होतं ते पावचं स्ट्रगल होतं तेव्हा अगदी त्याच धर्तीवर जर आपण पाहिलं तर बी जे पी आणि आय एन सी हे दोघं पण आपल्याला मूर्ख बनवतात आता अगदीच याचे उदाहरणं मी ये वेळोवेळी वगैरे सांगत जाईन परंतु आपण तसं म्हणजे पॉलिटिक्समध्ये वगैरे भक्त होऊ नये हेच मला बेसिकली सांगायचं होतं कारण इथं पण तोच मुद्दा त्यांनी दिलेला होता त्यानंतर दिले आपण पुढे गेल्यानंतर पहा हे हिंदू राष्ट्र वगैरे जे दिलेलं आहे ते आपल्यासाठी गरजेचं नाही आहे व जर आजपर्यंत म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये तशा पद्धतीने ते, ला ला, ते हो होणार पण नाही म्हणजे संविधान जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत हिंदू राष्ट्र वगैरे ते होऊ शकत नाही कारण पहा सेक्युलर हा शब्द वगैरे तिथे म्हणजे त्यांनी दिलेला आहे पहा सेक्युलर शब्द एकोणीसशे शेहेचाळीस सॉरी एकोणीसशे शहात्तरमध्ये जरी इन्सर्ट केला गेला त्याच्यापूर्वी पण आपण सेक्युलर होतोच ओके म्हणजे असं नाही की आपण सेक्युलर वगैरे एकोणीसशे शहात्तरपासून झालो तसं ते म्हणजे अंधभक्त वगैरे टाईप होऊ नका हेच माझं म्हणणं आहे ओके मग त्यानंतर पहा कोणताही धर्म जो आहे तो धर्म आपला व्हायलन्स वगैरे सांगत नाही आता अगदीच इथं मोहम्मद पैग पैगंबरांचं वगैरे उदाहरण दिलेलं आहे त्यांचं पण तेच म्हणणं आहे की व्हायलन्स वगैरे करू नका परंतु जे धर्माचे अगदी ठेकेदार वगैरे असतात ते म्हणतात की म्हणजे तशा पद्धतीने आता ते मला कोण आहेत वगैरे ते सांगायचं नाही ते अगदीच तुम्ही वेल मॅच्युअर राहात त्यामुळे तुम्हाला ते समजून आलं असेल परंतु तुमचा फेथ जे कुठं असेल ते ते सर्व काही संविधानावर असेल हेच मला बेसिकली इथं सांगायचं आहे यामुळेच पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं होते तुम्ह की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याचं नेमकं का कारण हेच होतं कारण पहा जर तुम्ही अगदीच जर शिक्षित नसाल ना तर तुम्ही कुणाचे पण म्हणजे डायरेक्टली काय म्हणजे कोणाच्या पण भक्तीत वगैरे विलीन होऊ शकता किंवा अगदी तुम्हाला इन्फ्लुएन्स वगैरे केलं जाऊ हो शकेल व तुम्ही इन्फ्लुएन्स लवकर होऊ शकता जर तुम्ही पहा आपले जे धर्माचे जे ग्रंथ वगैरे आहेत त्याचा जसं की भगवद्गीता वगैरे आहे ते अगदी जर तुम्ही स्वतःहून वाचलात ना तर तुम्हाला समजून येईल की त्यामध्ये नेमकं काय आहे लिटरेचर ते वाचायला हवं हो तुम्ही न की कोणाचे प्रवचन वगैरे ऐकल्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमचं डोकं वगैरे खुलू शकत नाही परंतु तुम्ही स्वतः जर ते तशा पद्धतीने बुक्स वगैरे वाचलात तर ते तुमचं बेटर होईल हेच आपल्याला बेसिकली सांगायचं आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे जे कोटेशन वगैरे दिले ते तुम्ही एकदा हाताळून पहा मग त्यानंतर तुम्ही म्हणजे अगदीच विचाराने वगैरे प्रवृत्त होऊ शकता ओके म्हणजे अगदीच नरेटिव्हमध्ये शिकार होऊ नका हे मला म्हणायचं आहे कारण अगदी महाराष्ट्रामध्ये आपण पण थोडंसं म्हणजे अगदीच सोसायटीमध्ये राहतो किंवा जर अशा पद्धतीने आपले जर भाऊ बहीण वगैरे जर इन्फ्लुएन्स होत असतील तर ते अगदी चुकीचं आहे व याने नुकसान कोणाचं होतं तर ते आपलंच होतं कारण आपण मालक आहोत या देशाचे ओके नक्की म्हणजे जे सर्वंट वगैरे ते मालक नाहीत तर आपण स्वतः मालक आहोत ओके हे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे किंवा हे वेळीच रिअलायझेशन होणं हे अगदी गरजेचं आहे त्यासाठी मी हा लेख मी घेतलेला आहे त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात ओके आता इथं उलट प्रवास नको याबद्दल पण मी भरपूर बोलू शकतो जसं की मोहम्मद अलीजीना याच्या संदर्भात पण मी बोलू शकतो नरेटिव्ह कशा पद्धतीने चालवलं जातं हे पण बोलू शकतो परंतु वेळ नाही असं मला वाटतं त्यामुळे मी स्किप करतो व पुढे जाऊयात आपण ओके हे इथे पहा अगदी गरजेचं नाही जननी चिडली स्किप करा काही गरजेचं नाही प्राधिकरणांचा फायदा किती आता हे एक वर्षाची मुदत दिलेली आहे व तुमचं पेपर अगदीच दोन हजार पंचवीसपासून काय आहे अँसर रायटिंग पद्धतीने आहे त्यामुळे हे येणार नाही म्हणून मी याला स्किप केलं आहे पुन्हा पाहूयात गरजेचं नाही तर स्किप करा पुढे चला त्यानंतर पहा टाकाऊ सौर पॅनलचे करायचे काय आता झालेलं काय पहा आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे सध्याला आपण एनर्जी वगैरे तयार करतो को कोळशापासून ओके कोलपासून आपण एनर्जी तयार करतो परंतु झालं काय या कोलपासून प्रदूषण जास्त होत आहे ओके मग आपल्याला नेट झिरो एमिशन करायचं आहे यासाठी आपण काय केलं मग सौर ऊर्जा हा एक उपाय निवडला सौर ऊर्जा हा एक उपाय आणला बरोबर मग पहा सौर ऊर्जा जरी उपाय म्हणून तुम्ही आणला तरी याचं प्रॉब्लेम काय झालं आहे जे सोलारचे जे पॅनल वगैरे असतात आता इथं दिलेलं आहेत पहा हे अशा पद्धतीचे जे ग्लासेसचे सॉरी ग्लासचे जे पॅनल असतात त्यापासून टाकऊ पोल्युशन जास्त बनत आहे ही अशी न्यूज आलेली आहे आता मग पहा झालं काय या हे जे ग्लास असतात त्याचं आयुष्य किती असतं पंचवीस वर्ष असतं मग त्याचं आयुष्य झाल्यानंतर ते काय होणार परत कचराच होणार मग ह्या एवढ्या मोठ्या कचऱ्याचं करायचं काय व यामधून पण भरपूर पोल्युशन होतं म्हणजे पहा आपण इथून होतो म्हणजे इथून चालू केले होते आपण इथं सीओ टू बाहेर निघत होतं मग वो इथून आपण चालू केली व इथंच परत आपण येतोय कशासाठी म्हणजे आपण काय म्हटलं की सौर ऊर्जेने वगैरे प्रदूषण होणार नाही त्यामुळे आपण त्याचा वगैरे उपयोग करायला हवा परंतु त्याचं पण प्रदूषण जास्तच होत आहे ना मग आता उप म्हणजे त्याचा उपाय काय वगैरे अशा पद्धतीने आपला हा प्रश्न मोठा आहे हेच इथं देण्यात आलेला आहे म्हणजे आता यामध्ये कोणते घटक घा, घातक आहेत आणि कसे ती आपण पाहूयात तर पहा सौर सौर जे जोर, सॉरी सौर पॅनल तयार करताना त्यात सुमारे ऐंशी टक्के काचेचा वापर केला जातो बरोबर त्यानंतर इतर घटकांमध्ये अॅल्युमिनियम चांदी तांबे तसेच सिलिकॉन यांचा समावेश आहे सीसे आर्सेनिक आणि कॅडमिसारखे काही प्रमाणात विषारी धातूही त्यामध्ये असतात त्यामुळे कर्करोगाला आमंत्रण मिळते मग हे झालं प्रदूषणाचं कारक ओके मग पंचवीस वर्षासाठीच फक्त याचं चांगला यूज बाकी नंतर कॅन्सरचा धोका आहे मग हे अगदी या म्हणजे शहाणपणाचं वगैरे आपलं लक्षण इथं बेसिकली दिसत नाही हाच इथं मुख्य कारण वगैरे आहे त्यानंतर पहा सोलार पॅनल अगदी जास्त प्रमाणात वगैरे वापरावं लागतं त्यामुळे जास्त प्रमाणात जरी वापरलं तर आपला याचं जास्तच कचरा वगैरे साचवलेला आपला इथं बेसिकली दिसणार आहे त्यानंतर पहा इथं दिलेलं आहे की सौर पॅनलच्या वाढीमुळे कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे जगभरात दोन हजार पन्नासपर्यंत वीस कोटी टन सौर पॅनल कचरा जमा होईल अशी भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे कारण पहा दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहोत आज तर आपल्याला काय सांगत आहेत की सौर ऊर्जा जिकडे तिकडे बसली पाहिजे म्हणजे जसं रेल्वे स्टेशनवर वगैरे बसवण्यात येत आहे मग ते पंचवीस वर्षानंतर खराब झाल्यानंतर ते टाकायचं कुठं किंवा त्यांची विल्हेवाट कशी लावायची हा तेव्हा मोठा प्रश्न आपल्यासमोर असणार आहे हेच संस्थांनी वगैरे इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सीच्या मध्ये हे सांगण्यात आलेलं आहे व त्यामध्ये अगदीच कोण पोल्युशन जास्त करणार आहे तर गुड न्यूज आहे ते भारत आणि इंडोनेशिया सौर ऊर्जाच्या कचऱ्यामध्ये सर्वात जास्त असतील हेच त्यांनी सांगितलेलं आहे दोन हजार चाळीसपर्यंतच आपण ते आकडा वगैरे पार करणार आहोत म्हणजे पहा आज आपण पोल्युशनमध्ये पुढे आहोत त्यानंतर उद्या पोल्युशनमध्ये पण पुढेच असणार आहोत म्हणजे भारताने नेट झिरो ए मिशनच्या मागे पळत असताना त्याचे इम्पॅक्ट काय होतील हे अगदी पाहणं गरजेचं आहे आता पहा नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आहे दोन हजार पंचवीसपर्यंत वगैरे म्हणजे आता असेलच याचं बदल म्हणजे हे करता करत नाही आहे मी भविष्यवाणी वगैरे परंतु या सरकारनी अगदीच हे करायला पाहिजे विचार करायला पाहिजे की याच्या भावी पिढीवर वगैरे इम्पॅक्ट काय होतील तेव्हाच आपल्याला पर्यावरणाचा खरा अर्थ समजला किंवा पर्यावरण हा जो विषय आहे त्याचा खरा अर्थ समजला हे आपण इथं बेसिकली मानू शकतो कारण दोन हजार सत्तरपर्यंत आपण नेट झिरो एमिशन तर करत आहोत परंतु जे एट्री झिरो एमिशनसाठी आपण दुसरे कोणते रोग वगैरे आणत आहोत का हे मुख्य प्रॉब्लेम वगैरे तिथं व्हायला नको आहे जसं की पहा फ्रीजच्या बाबतीत झालं सी एफ एस एल गॅस वगैरे काढून टाकण्यासाठी आपण दुसरे गॅस वगैरे आणले व त्याचं पण आपला इम्पॅक्ट वगैरे जास्तच आपल्याला दिसलेला पाहायला येतं ओके तर हे अशा पद्धतीने लिंकेजेस वगैरे हा लेख वगैरे तुम्ही अगदीच तिथं वाचून घेऊ शकता जे काही गरजेचं आहे ते मी तर सांगितलेलं आहे परंतु इथे फॅक्ट पण दिलेले आहे की फ्रान्समध्ये जून दोन हजार तेवीसपासून सौर पॅनल पुनर्वापनाचा कारखाना वगैरे उघडण्यात येणार आहे मग भारताने पण तशा पद्धतीने काही प्रयत्न करणं गरजेचं असं आपण इथं बेसिकली सांगू शकतो त्यानंतर चीन हा सर्व सौर पॅनलसाठी लागणाऱ्या वस्तूंचा जगातील सर्वात मोठा उत्पादक देश आहे हे इथं बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे कारण ते फॅक्ट आहे ओके पुढे चला करिअर वृत्तांत काही गरजेचं नाही आहे स्किप करा त्यानंतर पुढे या ही आपण न्यूज पाहिली आत्ताच म्हणजे इंटरनॅशनल रिन्युएबल एनर् एजन्सी यांच्यामध्ये काय निकामी सौर पॅनल पर्यावरणासाठी घातक आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे व कॅन्सर वगैरे त्यापासून उद्भवू शकतो हे सांगितलं त्यांनी ते आपण वाचलं तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथं संपत इथं जाहीर निवेदन वगैरे दिलेलं आहे हे आपल्यासाठी काही गरजेचं नाही तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपत त्यानंतर पहा आजचं द हिंदू द हिंदूमध्ये पण एक दोन बातम्या कामाच्या आहेत त्यापैकी एडिटोरियल कामाचे आहेत ते आपण घेऊन थांबणार आहोत हे पहा मणिपूरसह व्हायलन्स वगैरे चालूच आहे ते गरजेचं नाही म्हणजे अगदीच कॉपरेटिव्ह फेडरलिझमसाठी वगैरे ते गरजेचं आहे पण आपल्यासाठी गरजेचं गर नाही त्यामुळे मी स्किप केलेलं त्यानंतर आजचं एडिटोरियल डायरेक्टली मी आलेलं आहे पहा तर, तर द नेक्स्ट फायनान्स कमिशन विल हॅव अ टफ टास्क ओके म्हणजे आता सध्याला कितवं फायनान्स कमिशन आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे व त्याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगू शकता की सध्याचं जे एन के सिंग यांचं जे फायनान्स कमिशन आहे ओके ते कोणत्या वर्षापर्यंत आहे म्हणजे त्याचं इयर काय आहे ओके okay. मग हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे मग त्यानंतर पहा आता नेक्स्ट फायनान्स सॉरी uh, नेक्स्ट वित्त आयोग येणार आहे कलम किती आहे आर्टिकल दोनशे ऐंशीद्वारे नवीन एक काय येईल तर फायनान्स आयो सॉरी uh, वित्त आयोग येणार आहे व त्याची नियुक्ती लवकरच प्रेसिडेंट करतील असं लेखकाचं कर म्हणणं आहे ठीक आहे मग पहा आता या दोनशे ऐंशीनुसार काम काय आहे तर आपल्याला माहिती आहे हा भारत देश आहे भारत देशामध्ये अगदीच आपण महाराष्ट्र पण इथं असतो ओके मग पहा इथे ही सेंट्रल गव्हर्नमेंट काम करतं व इथं महाराष्ट्र गव्हर्नमेंट काम करतं मग पहा आपल्याकडे जी एस टी वगैरे जसे टॅक्सेस आहेत त्यानंतर इन्कम टॅक्स वगैरे आहेत ते टॅक्स कलेक्शन केले जातात हा ह्या संपूर्ण भारत देशाला चालवण्यासाठी काही टॅक्स कलेक्शन वगैरे केलं जातं ओके म्हणजे मी फायनान्स कमिशनचं काम समजवतोय हो त्याला ओके तर प्लीज तुम्ही ऐका तर पहा पहिल्यांदा हे टॅक्स वगैरे कलेक्शन केलं जातं मग ही टेक्स, 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 टेक्स ही टेक्स हे टॅक्स जी एस टी इन्कम टॅक्स कॉर्परेट टॅक्स सर्व टॅक्समधून वगैरे हे कलेक्शन केलं जातं मग पहा आता प्रॉब्लेम काय होते म्हणजे आता टॅक्स तर कलेक्शन झालं म्हणजे इन्कम तर यांच्याजवळ आली मग याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटपासून या महाराष्ट्राला वगैरे किती रुपये द्यायचे हा इथं सर्वात मोठा प्रश्न येतो जर पहा हे जर रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटनी अगदीच त्यांच्या फेवरेबल म्हणजे जिथं जिथं डबल इंजिन सरकार आहे जसं यू पी त्यानंतर दुसरं एम पी ओके असे म्हणजे हे घेऊया तिथे डबल इंजिन सरकार व त्याच्या बाजूला कर्नाटक त्यानंतर हिमाचल प्रदेश ओके जिथं आय एन सीचं सरकार आहे मग आता जर कलम संविधानामध्ये दोनशे ऐंशी कलम जर नसतं तर बी म्हणजे सध्याचं जे से से सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्यांनी कार्य कशा पद्धतीने केलं असतं तर यू पी आणि एम पीला वगैरे जास्त पैसे दिले असते व कर्नाटक आणि हा हिमाचल प्रदेश याला कमी पैसा वगैरे मिळाला असता मग हे भेदभाव वगैरे होऊ नये यासाठी काय आहे पहा भारतीय संविधानाने पहिल्यांदाच दोनशे ऐंशी कलमनुसार वित्त आयोगाची स्थापना वगैरे केलेली आहे बरोबर मग पहा डिस्ट्रीब्यूशन त्यांचं कसं केलं जातं तर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल होतं मग पहा आता इथे हे जे टॅक्स कलेक्ट केलेलं आहे आता याचं टॅक्स डिस्ट्रीब्यूशन वगैरे कसं होतं ते आपला अगदी गरजेचं आहे यू पी सीने प्रश्न विचारलेला होता तर चौदाव्या वित्त आयोगासंदर्भात प्रश्न विचारलेला होता दोन हजार बावीसमध्ये मेन्स परीक्षेचे जर तुम्ही प्रश्न पाहिला तर ते अगदी गरजेचं आहे त्यामुळे पहा मी या पूर्ण एडिटोरियलला हायलाईट थोडंसं केलेलं आहे ओके तर ते अगदी गरजेचं आहे तर पहा इथे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट ओके सी जी करूयात आपण हे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे व इथून स्टेट गव्हर्नमेंट आहे तिथे ओके महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश वगैरे असे स्टेट गव्हर्नमेंट मग पहा हे कसं आहे डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे काय आहे व्हर्टिकल म्हणतात त्याला ओके okay, हे झालं व्हर्टिकल व त्यानंतर हे जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत यामधील महाराष्ट्र त्यानंतर यू पी बिहार हरियाणा ओके हे जे असतील तर हे काय झालं ह्यांचं डिस्ट्रीब्युशन हे हॉरिझॉन्टल झालं ओके मग पहा हे अशा पद्धतीने यांचं कार्य आहे ओके हे व्हर्टिकल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला जेवढी इन्कम वगैरे मिळाली त्याचं इन्कमचं किती प्रमाण वगैरे असावं हे सर्व आर्टिकल दोनशे ऐंशीनुसार जे वित्त आयोग स्थापन होतं ते ठरवलं जातं की कि आपण किती किती म्हणजे कशा पद्धतीने वगैरे हे पैशाचं स्वरूप वगैरे मांडायला हवं ते ठरवतात व ते इकडे राज्यांना हॉरिझंटलरित्या एवढे एवढे पैसे वगैरे मिळतील असं ते कन्सिडर करून देतात ओके त्यामुळे काय होतील भांडण होत नाहीत ओके वित्त आयोगावर आपला विश्वास असतो संवैधानिक बॉडी आहे त्यामुळे विश्वास असतो त्या त्याच्यावर परंतु जर सेंट्रल गव्हर्नमेंटने जर हे डिस्ट्रीब्युशन केलं असतं तर नक्कीच राज्या राज्यामध्ये वगैरे भांडण झाले असते की याला तुम्ही जास्त पैसा दिलात व मला कमी पैसे दिलात म्हणजे जसं फॅमिलीमध्ये भांडण होतात भाऊभाव भावाभावामध्ये वगैरे तशा पद्धतीने भांडण होऊ नये राज्या राज्यामध्ये यासाठीच दोनशे ऐंशी कलम हे इन्सर्ट करण्यात आलेलं आहे हे बेसिकली तुम्हाला गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे ओके मग पहा आताचं जे सध्याचं वित्त आयोग आयोग आहे यांनी एक्केचाळीस टक्के एवढे पैसे वगैरे त्यांनी देणं म्हणजे एक्केचाळीस टक्के म्हणजे जे इन्कम आहे आता पहा सेंट्रल गव्हर्मेंट शंभर रुपये जर कमवले सेंट्रल गव्हर्नमेंटनी शंभर रुपये जर कमवले तर त्यापैकी पहा एक्केचाळीस रुपये हे कोणाला जातील तर राज्याला जातील राज्य सरकारला एक्केचाळीस रुपये द्यायचे व उरलेले एकोणसाठ हां बरोबर उरलेले जे एकोणसाठ रुपये असतील तर ते कोणाला असतील मग ते केंद्र सरकार त्यावरती खर्च वगैरे करेल मग पहा आता लेखकाचं म्हणणं काय आहे तर नेक्स्ट फायनान्स कमिशनसमोर अगदीच टफ टास्क आहे कशाचं टफ टास्क आहे पहा दोन हजार अकराचीच जनगणना सध्याला आहे दोन हजार एकवीसची जनगणना नाही आहे त्यामुळे पहा आता अगदीच यू पीची पॉप्युलेशन जास्त वाढलेली आहे व केरळची कमी आहे मग त्या प्रमाणात कशा पद्धतीने त्यांनी टॅक्स डिस्ट्रीब्युशन करणं गज म्हणजे इन्कमचं डिस्ट्रीब्युशन वगैरे करणं किंवा जे फायनान्सचं इनक डिस्ट्रीब्युशन आहे ते कशा पद्धतीने व्हावं हा एक मोठा त्यांच्यासमोर एक काय प्रश्न आहे हे त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर पॉप्युलेशनला कंट्रोल करण्याचं जे साधन वगैरे आहे किंवा जे आपण मोर्टॅलिटी रेट वगैरे म्हणतो ते पण एक तिथं मोठा प्रश्न वगैरे त्यांनी सांगितलेला आहे त्यानंतर अगदीच तिसरा प्रश्न आहे तर फ्रीबीजचा ओके पहा आता सध्याला जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर काँग्रेसनी कर्नाटक इलेक्शनमध्ये भरपूर वादे वगैरे केले व ते त्यांनी जे, जे काय म्हणतो आपण जे वादे वगैरे आहेत किंवा त्यांची जी फ्रीबीज स्ट्रक्चर वगैरे आहे ते पूर्ण करत करताना अगदी त्यांचं फिजल डेफिसिट वगैरे जास्त होणार आहे मग हा एक समस्या इथं लेखकांनी मांडलेली आहे कारण पहा आता फ्रीवीचं स्ट्रक्चर वगैरे चालू झालेलं आहे मग हे थांबेल का बिलकुल थांबणार नाही इथं लेखकांनी त्यासंदर्भात एक उदाहरण पण दिलेलं आहे तर पहा आपण अमेझॉन असू द्या किंवा कोणतंही रिचार्ज वगैरे करत असताना आपण काय पाहतो तर कॅशबॅक आहे का हे पाहतो मग आपल्याला एवढी सवय आहे फ्रीवीजची तर आपण अगदीच हे फ्रीबीज वगैरे सोडू शकतो का किंवा पॉलिटिकल पार्टी ही सोडू शकेल का आता पहा अगदी सिंपल उदाहरण आहे अमेझॉन अमेझॉन पे आणि इकडे आहे पेटीएम जर तुम्हाला जास्त पाच टक्के कॅशबॅक इकडे भेटत असेल व पेटीएमवर फक्त दोन टक्केच कॅशबॅक भेटत असेल तर तुम्ही रिचार्ज कोणत्यावरून करणार अगदीच अमेझॉन पेवरून तुम्ही रिचार्ज करणार पेटीएमला करणार का बिलकुल करणार नाही कारण दोन टक्केच कॅशबॅक आहे मग हा तिथं प्रॉब्लेम आहे अगदी त्याच पद्धतीने बी जे पी आणि काँग्रेस यांनी जर म्हटलं की आम्ही तुम्हाला एवढं फ्रीवीज देऊ त्यांनी म्हटलं एवढं जास्त फी देऊ मग तुम्ही कोणाला मतदान मतदान करणार अगदी तेच कंडिशन वगैरे इथं आहे त्यामुळे फ्रीवीचं स्ट्रक्चर वगैरे इथं थांबल का बिलकुल थांबणार नाही त्यामुळे आता व पहा हे फ्रीबीजचं था स्ट्रक्चर थांबवण्यासाठी सरकार पण काही प्र प्रयत्न करू शकत नाही कारण त्याला लिमिटेड किंवा त्याला नेमकं डिफे डिफे, डिफे डिफाईन कसं करायचं ओके जे फ्रीबीज वगैरे म्हणता किंवा रेव्हडी वगैरे म्हणता त्याला मुख्यतः डिफाईन कसं करायचं हा एक इथं मोठा इशू येणार आहे त्यामुळे याबद्दल काहीच होऊ शकत नाही तर यासाठी जे फायनान्स कमिशन आहे ते कशा पद्धतीने प्रयत्न करेल आता हे मोठा टास्क त्यांच्यासमोर असणार आहे हे लेखकांचं म्हणणं आहे आता पहा हा लेख अगदी गरजेचा आहे याचं मिनिंग जे आहे महत जे महत्त्वाचं होतं ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आता हा लेख तुम्ही एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला पण आर सीची पण प्रॅक्टिस होईल व यामध्ये जे काही पॉईंट वगैरे राहिलेले असतील म्हणजे एखादी चुकून जर पॉईंट राहिला असेल तर ते पण तुम्हाला समजून येईल ओके तर हे तुम्ही अगदीच वाचून घेऊ शकता त्यानंतर नेक्स्ट सॉरी म्हणजे नेक्स्ट ओडिओटोरियल आहे हा पण अगदीच गरजेचं आहे पहा मेल सेंट्रिक मेडिसिन इज अफेक्ट इन हेल्थ म्हणजे आज म्हणजे आता आपल्याकडे जे गोळ्या वगैरे आहेत म्हणजे औषध गोळ्या वगैरे म्हणू शकतो मेडिसिन्स वगैरे जे सध्याला आपल्या मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत ओके ते फक्त मेन सेंट्रिक आहेत असं लेखकाचं वगैरे म्हणणं आहे व याच्या म्हणजे ऑस्ट्रेलियाची वगैरे स्टडी झालेली आहे ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी त्यानंतर अमेरिकेची वगैरे स्टडी झालेली आहे त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जे आपल्या टॅबलेट्स वगैरे आहेत म्हणजे जे मेडिसिन आहेत ते मेन सेंट्रिक जास्त आहेत कारण पहा वुमनचं पार्टिसिपेशन वगैरे तेव्हा तेवढं नव्हतं ओके म्हणजे जे टेस्टिंग वगैरे केली जाते फार्मसीमध्ये वगैरे किंवा एखाद्या ड्रगची टेस्टिंग वगैरे केली जाते तेव्हा उमनवरती ड्रग वगैरे आढळ म्हणजे काय म्हणतो त्यांच्यावरती ते टेस्ट करण्यात यायचं नाही पूर्वी परंतु आता काय वुमन पण पार्टिसिपेशन वगैरे त्यांचं वाढलेलं आहे त्यामुळे हे अगदी महत्त्वाचं ठरलेलं आहे की यांचं पार्टिसिपेशन येऊन आपल्याला एक चांगली मदत झाली परंतु याच्या पूर्वीचं जे ड्रग्सचं वगैरे अफेक्ट झालं त्याचा म्हणजे त्याचा उपाय काय हा आता इथं मोठा प्रश्न आपल्याला बेसिकली दिसतोय मग पहा आता इथे हे प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी आकडेवारी दिलेली आहे व इथं इंडियाला त्यांनी नाव दिलेलं आहे की फार्मसी ऑफ द वर्ल्ड व ते अगदी बरोबर आहे परंतु अद्याप आपण एक्सपोर्टमध्ये कंडिशन वगैरे ठेवू शकलं नाही हे अगदी चुकीचं आहे कारण अमेरिकेमध्ये ड्रग्जचं वगैरे शॉर्टेज चालू झालेलं आहे भारतानं त्याबद्दल रेग्युलेट वगैरे केलं नाही संदर्भात ओके ते कालची न्यूज होती ते वाचून घेतला असताल आय थिंक तर त्यानंतर नेक्स्ट नेक्स्टकडे पाहूया तर पहा थँक्स टू रिसेंट इन्क्लुजन ऑफ वुमन इन क्लिनिकल ट्रायल्स ऑफ जेनेरिक मेडिसिन वी नो दॅट नियरली वन फिफ्थ मेडिकेशन्स शोड अ डिफरन्स इन द ॲक्टिव्ह डोस ऑफ मेन अँड वुमन पहा वन फिफ्थ एवढा इफेक्ट वगैरे पडतो व एवढा इफेक्ट कुठं पडतो तर फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सवरती वगैरे त्याचा इफेक्ट आपल्याला जास्त जाणव म्हणजे जास्त होत असलेलं इथं जाणवत आहे ओके मग यासोबतच पहा वुमनवरती याची इम्पॅक्ट काय होत आहेत तर लाईक डिप्रेशन कार्डॅक इश्यू ओके अशा पद्धतीने त्यांना इश्यू वगैरे बेसिकली त्या इश्यूंना वगैरे सामना करावा लागत आहे त्यानंतर अकॉर्डिंग टू अ स्टडी कंडक्टेड इन तमिळनाडू बाय नोबल

ह्या सिमटम्स इन्क् इंडिकेटिंग लाईक सॉरी हाय लायकलीहूड ऑफ डिप्रेशन ओके यामुळे काय होत आहे महिलांना जास्त इम्प्र सॉरी uh, डिप्रेशनचा वगैरे त्यांना शिकार वगैरे होत आहेत ही तिथं बेसिकली सांगण्यात आलेलं आहे ओके okay, व याच्यापूर्वी मी काय म्हटलं की रिप्रोडक्टिव ऑर्गन फेल्युअरचं वगैरे तिथं एक कारण बनत आहे जे की मेल सेंट्रिक मेडिसिन म्हणजे आपण काय केलेलं आहे फक्त पुरुषांवरती ते मेडिसिन वगैरे ट्रायल केलं म्हणजे आता एक ड्रग आली मार्केटमध्ये जसं की कोविडची व्हॅक्सिन वगैरे आली आता ही कोविडची वॅक्सिन आहे असं समजा व ही ड्रग आपण फक्त पूर्वी काय पुरुषांवरच ही चाचणी करायची मग हे पुरुषांवर चाचणी केल्यानंतर पहा हे पुरुषांना व्हायची परंतु महिलांना ती व्हायची नाही कारण पहा पुरुषांची बॉडी आणि महिलांची बॉडी ही पूर्णतः वेगळी आहे व त्यानंतर महिलांमध्ये जे हॉर्मोन्स वगैरे असतात त्याबद्दलचं पण ते वेगवेगळं असतं त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम इथं तयार झाला असं लेखकांचं इथं म्हणणं झालं किंवा ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटीचं पण हे म्हणणं आलेलं आहे ओके मग यासाठी आपण तर म्हणजे यासाठी आपण महिलांना पण त्याबद्दल सामावून वगैरे घेणं हे अगदी गरजेचं आहे असं लेखकांचं इथं बेसिकली म्हणणं आहे त्यानंतर जे पुरुषांचे जे मेडिसिन आहेत यामुळे काय होत आहे तर महिलांचे रिप्रोडक्टिव ऑर्गन वगैरे इथं निकामी वगैरे होत आहेत हे एक प्रॉब्लेम तिथं दिसून आलेला आहे यासाठी पहा इथं मी जेडने हायलाईट केलेला आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची रिपोर्ट आहे दोन हजार सतराचा डाटा त्यांनी शो केला तर त्यामध्ये त्यांनी म्हटलं म्हटले की एव्हरी डे अबाउट आठशे आठ महिला ओके दररोज आठशे आठ महिला डाय ड्यू टू कॉम्प्लिकेशन ऑफ प्रेग्नन्सी अँड बर्थ ओके म्हणजे आठशे आठ मृ सॉरी दररोज आठशे आठ महिला या प्रेग्नन्सी वेळी मरत आहेत किंवा चाईल्ड बर्थ वेळी वगैरे त्यांचा जीव जात आहे असं त्यांनी डायरेक्टली तिथं म्हटलेलं आहे व हा भयावह स्थिती वगैरे आपल्या इथं दश होते हे कशामुळे होत आहे तर मेल सेंट्रिक मेडिसिन्स यामुळे ओके व त्यानंतर पहा आज देखील म्हणजे वुमन सेंट्रिक दवाई वगैरे आली नाही मार्केटमध्ये मग इथं त्यांनी हे उदाहरण पण दिलेलं आहे की इफ मेन मेन्स्टुएटेड देअर वुल्ड बी सेवरल मल्टी मिलियन डॉलर प्रो प्रोजेक्ट स्टडिंग क्रॅम्प्स ओके म्हणजे महिलांना जे काय म्हणतो आपण त्यांचे जे क्रॅम्प्स वगैरे हो होतात तर त्याबद्दल जर जर तेच क्रॅम्प्स पुरुषांना जर येत असते तर आज त्यावरती काय औषध उपलब्ध असतं परंतु आज ते महिलांना येतात त्यामुळे आज त्यावरती औषध उपलब्ध नाही हा एक मोठा प्रॉब्लेम वगैरे आहे असं त्यांनी इथं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे मग ते अगदीच खरं आहे ते उदाहरण असं त्यांनी हे सर्व तुम्ही लेख वगैरे वाचून घेऊ शकता म्हणजे यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीने वगैरे ते दिलेलं आहे ओके त्यानंतर हे काळाची गरज आहे की वुमन आणि सॉरी म्हणजे मेल आणि फिमेल या दोघांनी पण जेंडर इक्वॅलिटी जी म्हणतो आपण ती प्रत्येक सेक्टरमध्ये वगैरे आली पाहिजे हे आपल्या इथं बेसिकली सांगता येतं या लेखमधून ओके तर हा लेख पण तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर पहा द हिंदूमध्ये आणखी बातमी काही कामाची नाही ही, काम ही आपण पाहिलेले लॉ कमिशनने यू सी सी, -सी, -सी युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबत वगैरे रिपोर्ट मागवलेले आहेत ठीक आहे त्यानंतर पुढे चला तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपत स्पोर्ट्स न्यूज वगैरे आहेत तर ते आपल्यासाठी काही कामाचे नसतात तर अशा पद्धतीने याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता धन्यवाद